इथं भाजपचे उमेदवार रणजित नाईक निंबाळकरांच्या उमेदवारीला अजूनही मोहिते पाटील कुटुंबियांचा विरोध कायम आहे. निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं सांगत माघार घेणार नाही असा निश्चय करत मोहिते पाटील कुटुंबानं मतदारसंघात गाठीभेटींचा सपाटा लावलाय. त्यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजीराव सावंत यांची भेट घेतली. सावंतांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या टेंभुर्णीतल्या बैठकीला दांडी मारली होती, त्यामुळे सावंत यांची भूमिका महत्वाची मानली जाते. खासदार नाईक निंबाळकरांच्या वर नाराज नेत्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न मोहिते पाटील करतायत, त्यामुळे मोहिते पाटील माघार घेणार की दावेदारी कायम ठेवणार याबाबत उत्सुकता आहे. माढा मतदारसंघात फिरतोय आम्ही. लोकभावना काय आहे, जनतेची मागणी काय हे जाणून घेण्यासाठी फिरतोय सगळ्या मतदारसंघामध्ये. काल फडणवीस साहेबांनी रामराजे असतील, खासदार निंबाळकर असतील, जे भाजप सोबत त्यांची बैठक घेतली आणि त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला काय तसं निमंत्रण किंवा निरोप काय आहे का किंवा नाराजी? नो कॉमेंट्स.